एक गरिबाचं पोरग होतं, सुरत चव्हाण त्याचं नाव. लोक त्याला वाईट कमेंट करत होती, पण आज त्याच्या फोटो करिता लोक एक एक तास वेटिंगला राहतात. दिवस कोणाची बसून राहत नाही, कोणाचं नशीब कधी बदलल सांगता येत नाही. या महाराष्ट्रातील एक देव माणूस हरपला. आजचा तो दिवस या महाराष्ट्रभर कुठं न विसरण्यासारखा आहे. या महाराष्ट्राला असल प्रामाणिकपणा काय आणि नम्रता काय, आमच्या त्या ठिकाणी रतनदादा टाटांनी त्या ठिकाणी शिकून दिली. संत महात्म्यांची मंदियाळी जर पाहिलं गेलं तर सर्व संत महात्मे या जगाच्या कल्याणाकरिता आले, निघून गेले. आता आपल्यामध्ये दिसत नाही. महाराज सांगतात, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाज. आज कुणाची कीर्ती माघारी शिल्लक राहत नाही. जे स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मिलेले असतात. मायबाप जे स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मिलेले असतात, पण जे दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंत असतात. तर का? कीर्तीच्या रूपाने. आज जर पाहिलं गेलं, या महाराष्ट्रातील एक देव माणूस हरपला. आजचा तो दिवस या महाराष्ट्रभर कुठं न विसरण्यासारखा आहे. या महाराष्ट्राला असल प्रामाणिकपणा काय आणि नम्रता काय, आमच्या त्या ठिकाणी रतनदादा टाटांनी त्या ठिकाणी शिकून दिली. गेला माणूस निघून आज या महाराष्ट्राच्या मातीतून आज हरपला, पण आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसरू ठेवून गेला. का? एवढा मोठा झाला माणूस, पण नम्रता आयुष्यभर कधी सोडली नाही. आज त्यांचे प्रत्येकाच्या मोबाईलवरती स्टेटस जर पाहिले, त्यांच्या प्रत्येकाच्या मोबाईलवरती स्टेटस जर पाहिले, तर काय माणूस होता. आयुष्यभर जगला, किती संपत्ती याचं काहीच गणित नाही, पण जीवन जगत असताना नम्रता आयुष्यभर नम्रता टिकून ठेवली. प्रत्येकासोबत प्रेमाचं बोलणं, राजकारण सोडून दिलं, राजकारणात कधी गेला नाही. या जगाच्या कल्याणाकरिता लाखो लोक आपल्या कंपन्यांमध्ये राहिली आणि लाखो लोकांचं उदरनिर्वाह करणारा आज हा जगात त्या ठिकाणी एवढा मोठा असणारा माणूस निघून गेला. सर, त्यांचा एक लेख आज वाचला देवा बाबा. त्या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवलेलं एक वाक्य होत. आज माझ्याकडे काय काय नाही याच्याशी घेणं देणं नाही, पण असा माणूस होऊन गेला असा माणूस परत होणे नाही. करोड रुपयाची स्टेट जरी त्यांच्याकडे होती ना, पण त्यातली 20-30% देवासाठी धर्मासाठी त्यांनी दान केला असा असणारा तो माणूस निघून गेला. देवाकरिता आणि धर्माकरिता आज त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एवढं मोठं घर बांधताना आलं, कोट्यवधीच्या रुपयाच्या घरात राहता आला असताना आनंद त्या ठिकाणी मला व्यक्त करता आला असता, पण त्यांचा एक लेख एकाने लिहिला होता. एवढा मोठा माणूस असताना काय नम्रता आहे. लोकांसमोर कॅन्टीनला उभं राहून स्वतःच्या हातावरती जेवण वाढून घेऊन खाणारा असा माणूस आज आपल्यातून निघून गेला. काय नम्रता होती. म्हणून जीवन जगत असताना नम्रता खूप महत्वाची. महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते. वाक्य एक लक्षात असू द्या. माणसाचं वजन वाढलं. वाक्य परत एकदा ऐका माता भगिनी. माणसाचं वजन वाढलं का माणसाने व्यायाम करावा. देवा बाबा, आम्ही सुद्धा तेच केलं. माणसाचं वजन वाढलं का माणसाने व्यायाम करावा, आणि माणसाच्या धनाचं वजन वाढलं का माणसाने दान करावं. असं दान, असं दान आपल्या गावातील एक श्रेष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय, त्यांचं नाव घेणे इतकं मी मोठं नाही, पण या अनाथ विद्यार्थ्यांकरिता आमच्याकडे 45-40 आदरणीय बाबा तांबे सर असतील, मुले सर असतील, आले होते. या लहान लहान विद्यार्थ्यांकरिता गेली 17-18 वर्ष झाली. हीटरवरती पाणी तापवत होते, पण आदरणीय धुमरे मामा आले आणि त्यांनी या मुलांकरिता 2.5 लाखाचा सोलर बसून दिला. अजूनपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. माणसं भेटणं गरजेचं आहे. पैसा प्रत्येकाकडेच आहे. फुटपाथवरती भीक मागणारा भिकारी संध्याकाळच्या वेळेला 10-10 हजार भीक मागून घेऊन येतोय, पण देण्याची वृत्ती शुद्ध सात्विक अंतकरणाची पाहिजे. कोणाचं नशीब कसं हे कोणाला माहीत नाही. आज इथं बसलेलो तुम्ही आम्ही, पण एक वाक्य तुम्हाला सांगून जातो. आयुष्याच्या चित्रपटाला वंश मोर नाही.
हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनातून डिलीटही करता येत नाही, कारण हा दररोज तोच लागणारा रियालिटी शो नाही. म्हणून मिळाले आयुष्य काय करा, उठा जागे वारे आता स्मरण करा. सेवेला पूर्ण विराम देऊया. ऐका, त्यासाठी आपण आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. कोणता दिवस आपल्या जीवनातला कसा आहे माहित नाही, नशीब कुणाचं पलटल. आज बिग बॉस मध्ये जर पाहिलं गेलं तर एक गरीबाचं लेकरू, त्याचं नाव, एक गरीबाचं पोरग होत ज्याला लोक वाईट कमेंट करत होत्या, सुरत चव्हाण त्याचं नाव, लोक त्याला वाईट कमेंट करत होती, पण आज त्याच्या फोटो करिता लोक एक एक तास वेटिंगला राहतात, दिवस कोणाची बसून राहत नाही, कोणाचं नशीब कधी बदल सांगता येत नाही. म्हणून वाक्य आहे का, आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर संतांच्या संगतीत या. त्यांनी आपलं आयुष्य या जगाच्या कल्याणाकरिता वेचलंय. म्हणून महाराज संत महात्मे आले, स्वतःही संसार केला आणि या जगाच्या संसाराचाही त्यांनी विचार केला. माऊली ज्ञानोपरेने स्वतःही संसार केला, अवघाची संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तीही लोके. एक भाव तुमच्या समोर सांगून निरोपाच्या दिशेने जातो. ऐका महाराज, माऊली ज्ञानोपरेने कसा संसार केला असं कसं म्हणता येईल? तर वाक्य ऐका, माऊली ज्ञानोपरेने संसार केला. ज्ञानोपरेंना चार मुलं आहेत, ऐकतात का तुम्ही सर्वजण? काही जण म्हणतील ज्ञानोपरेंचं लग्न झालं नाही चार मुलं. ऐका, माऊली ज्ञानोपरेला चार मुलं आहेत. माऊली ज्ञानोपरेंचा पहिला मुलगा आहे ज्ञानी, दुसरा मुलगा योगी, तिसरा मुलगा आहे साधक, आणि चौथा मुलगा आहे अनाथ. ज्ञानोपरेचा पहिला मुलगा ज्ञानी. आपल्याला एकूणता एक मुलगा असला तर लाखो रुपयाची प्रॉपर्टी त्या मुलाकरिता कमवून ठेवतो. माऊली ज्ञानोपरेंनी काय कमवलं? ज्ञानोपरेंचा पहिला मुलगा आहे ज्ञानी, ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला. दुसरा मुलगा योगी, योगी मुलाकरिता चांगदेव 65 सारखा ग्रंथ ठेवला. तिसराही मुलगा साधक, साधकाकरिता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ठेवला. आणि चौथा मुलगा आहे अनाथ, म्हणजे तुम्ही आम्ही, तुम्हा आम्हाकरिता हरिपाठासारखा ग्रंथ ठेवला. ही ज्ञानोपरेची चार मुलं आहेत, पण त्या चारही मुलांनी ज्ञानोपरेला आई म्हटलेलं आहे. वाक्य आहे का, सरळ सांगतो, आपला वेळ संपून गेली. पहिला मुलगा ज्ञानोपरेचा ज्ञानी, ज्ञानी मुलाकरिता वेद हा ग्रंथ ठेवला. त्या वेदाने ज्ञानोपरेला आई म्हणावं. वेदशास्त्र देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. दुसरा मुलगा योगी, योगी मुलाकरिता चांगदेव 65 सारखा ग्रंथ ठेवला. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. तिसरा मुलगा ज्ञानोपरेचा साधक, साधक मुलाकरिता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ ठेवला. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आणि चौथा मुलगा अनाथ, अनाथ म्हणजे तुम्ही आम्ही, तुम्हा आम्हाकरिता हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ ठेवला. महाराज ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ही चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वतःही संसार केला आणि जगाच्याही संसाराचा विचार केला. म्हणून महाराज सांगतात, साधू संतांच्या संगतीत या, आपल्याही जीवनाचं कल्याण होईल. करील का महाराज देव कृपा? करील. एकदा प्रेमाने भजन करूयात. सर्वांनी हात वरती करा आणि मोठ्या प्रेमाने भजन करूयात. विठोबा रखुमाये महाराजांना हार अर्पण करण्यासाठी सन्माननीय विलासराव मारुती पाटील डोंबरे साहेबांना विनंती आहे, आपण पुढे यायचंय आणि महाराजांना हार अर्पण करायचा आहे. हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि 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 जय विठोबा रघुमाई
जीवनाचं जर कल्याणच व्हावं वाटत असेल, संतांच्या संगतीत येऊन देवाचं नामस्मरण, अखंड चिंतन, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुलसीच्या, जन्माला येऊन जर ही गोष्ट कळाली नाही तर महाराज इथं येऊन जर या गोष्टी तुम्हाला कळाल्या नाही तर महाराज सांगतात परत हा जन्म मिळेल का नाही सांगता येत नाही. ऐका, म्हणून काय करा, सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा. माईबाप, इथं मिळालेल्या शरीरामध्ये जर तुम्हाला नामस्मरण चिंतन करता आलं नाही तर महाराज सांगतात हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही Bye.
जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल